काय ग माई, अशी का तोंड वाकडं करून बसलीस? राणे काकून वरून ना मग काय, उगीच काहीतरी खुसपट काढत बसतात. लग्न झालं म्हणजे बायकांचं आयुष्य संपलं का करिअर संपलं? आता ते हेमा मालिनी बघ, दोन दोन जावई आले पण अजूनही गाजवते ना स्टेज. अय्या माई, सॉलिड नॉलेज आहे तुला पण, जावई बिवई वगैरे. मग रोज पेपर वाचते मी, सगळ्याची माहिती आहे मला. मुद्दा काय आहे, हेमा मालिनीचं लग्न झालं, तिला जावई आले तरी सुद्धा स्टेज गाजवते की नाही आपली नृत्यकला सादर करून, आणि एवढं करून आदर वाटतो की नाही तिच्याबद्दल, कौतुक आहे की नाही आपल्याला तिचं. अगं माई तुझं सगळं बरोबर आहे, पण अगं म्हणजे काही लोकांना ना त्यांच्या चौकटीच्या बाहेर यायचंच नसतं. राणे काकूही त्यातल्याच आहेत असं समजूयात, सोड ना तू तरी. नाही नाही, आणि हा की नाही ट्रेंडच आहे, लग्न झाल्यानंतर कुणी काही अशी स्टेप घेतली ना की आत्ता असं प्रश्न विचारणारे असतातच, म्हणजे अगदी स्वतःला आधुनिक आधुनिक म्हणून घेणारे लोक सुद्धा विचारतात असं. म्हणजे लोकांना असं वाटतं ना की लग्न झालं की संपलं, आता फक्त संसार. नाही आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ना माई, तुम्ही अर्चूला सपोर्ट करता ते आहेच आहे, पण तुम्ही मला आणि मेघनाला सपोर्ट करता ना तो खरंच खूप ग्रेट आहे. चल म्हणजे मानलं तुम्हाला. पुरे आणि मी सुद्धा. हा ग बोलत काय बसली आहे, मला अर्जंट फोन यायचा आहे, बाय. पळा पळा, सतत घाई असते कसली तरी. पण माई खरंच हा, तुम्ही की नाही सासू कमी आणि आई जास्त आहात. चढवा चढवा, अजून हरभराचे चढाव चढवा मला. खरंच अमितची शपथ, हे उद्योग नाही वाटतात. हा जा चहा कर आपल्यासाठी. आदित्य प्लीज तो कंगवा उचलून देना. तुला काय झालं? अरे काय नाही रे, पहिला दिवस होता ना आज, खूप जोशात नाचलो. बर दोनच छोट्या स्टेप्स होत्या पण इतक्या जीव तोडून नाचत होत सगळ्या जणी, त्यात जरा लचक भरली. जस्ट प्लेन जाईल निघून. मेघना ती स्टेप करून दाखव ना, एकदा एकदाच एकदा. पण ना सॉरी 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 सॉरी. मजा आहे ना? अरे पण म्हणजे माझी सजा आहे. सजा? अरे हो, खरंच म्हणजे अगं तुला आदित्य. Oh.